बॉलिवूड मध्ये बनलेल्या बॉम्बे टॉकीजच्या धाटणीचा चित्रपट आता मराठीतही बनणार आहे. म्हणजे चार दिग्दर्शक एकत्र येऊन चार छोट्या छोट्या कथा एका चित्रपटातून दाखवणार. तर मराठीत असे चार दिग्दर्शक एकत्र येत आहेत, रवी जाधव, गजेंद्र अहिरे, गिरीश मोहिते आणि विजू मोने. पण या चित्रपटाची खासियत असेल की या कथा कवितांपासून प्रेरित झालेल्या असतील. म्हणजे जवळजवळ कवितेसाठी किंवा गझलसाठी कथा विस्तार करण्यात येईल. गजेंद्र अहिरेंच्या कथेचं नाव असेल चौदवी का चांद. ही कथा मिर्झा गालिबच्या दिले नादान या गझलवर आधारित असेल. या कथेत दिसतील नीना कुलकर्णी आणि सुहास पळशीकर. रवी जाधवची मित्रा ही कथा संदीप खरेंच्या कवितेचा विस्तार असेल. त्याचप्रमाणे विजय तेंडुलकरांच्या मित्राची गोष्ट या कथेवर ती आधारित असेल, ज्यात वीणा जामकर आणि मृण्मयी देशपांडे या दोन अभिनेत्री दिसतील. गिरीश मोहितेंच्या बैल या लघुपटाची कथा लोकनाथ यशवंतांच्या कवितेवर आधारित असेल, ज्यात मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांचा अभिनय पाहायला मिळेल. आणि विजू मोनेची एक होता काऊ ही कथा किशोर कदम यांच्या कवितेवर आधारित असेल, ज्यात स्पृहा जोशी आणि कुशल बद्रिके ही जोडी एकत्र पाहायला मिळेल. आता असं म्हणायला हरकत नाही की एकाच चित्रपटात वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या वेगवेगळ्या कथा पाहण्याचा योग या निमित्ताने येईल. आणि या चित्रपटाचं नाव असेल बायोस्कोप. नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे आणि आपण मला पाहताय राजश्री मराठीवर.